भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप या तुतारी म्हणजेच शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चा होत्या, आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आहेत. खरं तर माई काय सांगाल, गेल्या काही दिवसांपासून या ज्या चर्चा आहेत त्या सतत व्हायरल होत आहेत. चर्चा म्हणजे पूर्ण अफवा आहे, असा कुठलाही मी कुणालाही भेटलेली नाही आहे आणि कुणाच्याही संपर्कामध्ये नाही आहे. ही केवळ कुणीतरी बदनाम करण्यासाठी एक प्रकारची अफवा सगळीकडे पसरवतात. परंतु खरं तर तुम्ही आता चिंचवड विधानसभा काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहेत, नेमकं तुमचं काय पाऊल असणार आहे? तुम्ही चिंचवड निवडणूक लढवण्यावर ठाम आहात? पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील त्या निर्णयावरती मी ठाम आहे. परंतु तुम्ही गेल्या वेळेस असं वक्तव्य केलं होतं की लक्ष्मण जगताप यांच्या राजकीय वारसदार तुम्ही आहात, त्यामुळं ही विधानसभा देखील महत्वाची आहे, तर तुमचं नेमकं काय पाऊल असेल? साहेबांनी खरं तर एवढे आजारी असताना सुद्धा 2 वेळा जाऊन त्यांनी मतदान केलं आणि दोन्ही वेळेला जाऊन त्यांनी कार्डियक ॲम्ब्युलन्समध्ये जाऊन त्यांनी मतदान करून आलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांनी जो पायंडा आधी राष्ट्र नंतर पक्ष नंतर स्वतः कार पहिल्यांदा त्यांनी पक्षाला महत्व दिलेलं आहे, त्याचप्रमाणे आम्ही पूर्ण सगळेजण चालणार आहोत. खरं तर तुमच्याच पक्षातून शत्रुघ्न काटे असतील किंवा चंद्रकांत नखाते असतील, तुमचे धीर स्वतः शहराध्यक्ष शंकर जगताप असतील, हे देखील चिंचवड विधानसभेसाठी इच्छुक आहेत. महायुतीच्या फॉर्म्युलेनुसार सिटिंग आमदार यांना ही संधी दिली जाते की त्या ठिकाणी त्या आमदार उमेदवार असू शकतात, तर कसं बघता या सगळ्याकडं? कारण एकाच पक्षातून तुम्ही 4 ते 5 जण इच्छुक आहात. मी तुम्हाला तेच म्हटलं आणि त्या ह्याच्या आधीच्या पण बाईटमध्ये हेच म्हटलं की पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो मला मान्य आहे. शंकर जगताप यांना जर उमेदवारी मिळाली तर तुमचा काय निर्णय असेल किंवा पाऊल असेल? प्रत्येकाला ही लोकस आपली हे सार्वभौमत्व एक लोकसभेवरती असतं, तर त्यांनाही मागण्याचा हक्क आहे, प्रत्येकाला मागण्याचा हक्क, कारण लोकशाही आपल्या इथं. त्याच्यामुळं कुणालाही तिकीट भेटलं तरी त्यांचा मी प्रचार करणार. तुम्ही स्वतः जाऊन प्रचार करणार? नक्की, पक्षाचं जे आहे पक्षाने जेला उमेदवारी देईल त्याचा प्रचार मी नक्की करेन. तर या होते आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप. खरं तर शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाली तर मी स्वतः ग्राउंडवर जाऊन प्रचार करणार असल्याचं जे विधान आहे ते अश्विनी जगताप यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर शरद पवार गटात मी जाणार नाही, त्या केवळ अफवा आहेत असं देखील स्पष्टीकरण अश्विनी जगताप यांनी दिलेलं आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई, तर पिंपरी चिंचवड, पुणे.